राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने दावा केला होता. यानंतर हा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला. या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नाही नाही, निवडणूक आयोगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या फेवरमध्ये रिझल्ट आलेला आहे. आणि निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह हे अजितदादाला मिळालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं सगळे कागदपत्र एकदा बघितले आणि त्यानंतर हा निर्णय दिला आहे की हा पक्ष माननीय अजितदादा पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील आणि माननीय प्रफुल्लभाई पटेल हे कार्याध्यक्ष राहतील. आणि त्यामध्ये आता जे बाकीचे लोक जे तुमच्याशी बाकी चॅनलवर बोलून राहिले की असं झालं आहे तसं झालं आहे, आज ती इतकी मोठी संस्था आहे, तिथे सगळे एक्सपिरियन्स ऑफिसर लोक कमिशनर सगळे बसलेले आहे. आज 40 आमदार आणि 5-6 खासदार आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे पूर्ण संघटना जिल्ह्याची आहे, महाराष्ट्राची आहे, नागालँडची आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणच्या संघटनांचे पदाधिकारी आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो फार योग्य निर्णय दिला, याच्यात काही वाद नाही आहे. आता ज्या वेळेस आम्हाला चिन्ह आणि नाव मिळालं कालपासून आमच्या पक्षामध्ये येण्याकरता भरपूर लोक तयार झाले. आता मला असं कळलं की आमचे कोणते इथले माजी मंत्री त्यांनी म्हटलं म्हणे की कशाचा संविधानाचा खून झालेला. संविधानाला समोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाकडे पाहूनच निवडणूक आयोगाने हा रिझल्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. गेल्या 4 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीबद्दल बराचसा अपप्रचार इतर विरोधकांनी केला, परंतु काल संध्याकाळी जो निवडणूक निर्वाचन आयोगाने जो निर्णय झाला ते काल दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं. आमच्याकडं बहुमत असल्या कारणाने निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रातले अनेक राज्यामध्ये आमचे जे काही आमदार होते, महाराष्ट्रातले 40 आमदार, इतर काही अपक्ष आमदार, समर्थित आमदार, हे सर्व अजितदादाच्या आणि प्रफुल्लभाईंच्या पाठीशी असल्यानं त्यामध्ये संख्या बघितली गेली. त्या संख्येनुसार आम्हाला काल तो विजय प्राप्त झाला.
आणि पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये असं आहे की ज्या लोकांना खरंच राष्ट्रवादीवर प्रेम आहे आणि राष्ट्रवादी जिथं इथं रुजलेली आहे आणि ते आज दुसऱ्या गटात आहेत तर त्यांना आज खरंच चिंता पडली आहे की आपला घेतलेला निर्णय चुकीचा आहे. काल जेव्हापासून निर्णय झाला तर तेव्हापासून अनेक नागपूर जिल्ह्यातले तरी ग्रामीणचे अनेक पदाधिकारी जे आज शरद पवार साहेबांच्या गटामध्ये आहेत तर ते आम्हाला संपर्कात आहेत आणि काही चांगले माजी मंत्री असो किंवा माजी आमदार असो ते देखील आमच्या संपर्कात आहेत की आमची अजितदादांची भेट करून लवकरात लवकर आम्ही हा निर्णय स्वीकारू असं त्यांचं मत आहे.